अनय इथे कुठेतरी पुढे वाकडवाडी येते ना? हो, जवळच आहे. का ग? नाही काही नाही, मी मागे एकदा तिथे बोर्ड वाचला होता. हो, त्या बोर्डाच्या जवळूनच रस्ता जातो वाकडवाडीला. पण तुला कशी माहिती ती जागा? अरे मी पेपरमध्ये बातमी वाचली होती की रावळेश्वराच्या मंदिराजवळ काही सायंटिस्टना जमिनीखाली हजारो वर्षापूर्वीची घरं सापडली. ओ, मी तिथे कित्येकदा गेलोय पण मला असं काहीच माहिती नव्हतं. कमाल आहे. अच्छा, म्हणजे तेव्हा जर तुला सांगितलं असतं तर विश्वास बसला असता तुझा? अजिबात नाही. अगं, उजाड माळ रान आहे ते, त्यामुळे तिथे आधी काही असेल यावर विश्वासच बसू शकत नाही. कमाल आहे. म्हणजे जर उद्या विज्ञानाने सांगितलं तर तू विश्वास ठेवणार त्यांच्यावर? अवनी, विज्ञान कधीच खोटं बोलत नाही, मग विश्वास ठेवायलाच हवा ना. नाही, मला हे कळत नाहीये, म्हणजे जर उद्या विज्ञानाने सांगितलं की भूत असतात तर मग तू त्यांच्यावर विश्वास ठेवणार आहे? उपचा विषय कुठे जोडतेस तू? काय बोलतेस तू? नाही, मला माहिती होतं. मी जेव्हा डिरेक्टली तुझ्याशी या विषयावर बोलायला घेईन ना तेव्हा तू असंच काहीतरी रिॲक्ट होशील, म्हणून मी घास वळवून घेतला. पण तरीही प्रश्न बदलत नाही अनय. जर उद्या खरंच विज्ञानाने सांगितलं की भूत असतात तर तू विश्वास ठेवशील त्यांच्यावर? तसं काहीच होणार नाही अवनी, कारण भूत नसतात. आज अचानक झालंय काय तुला? अनय, अनय तुला माहिती आहे की मी त्या बंद दारामागे गेले होते आणि तीही एकटीच. तिथे मला खूप विचित्र अनुभव आलाय. काय झालं? अनय, मला त्या आरशामध्ये माझ्या प्रतिबिंबाऐवजी एक वेगळंच प्रतिबिंब दिसलंय. कोणती तरी बाई होती, तिच्या कपाळावरच कुंकू पुसलं होतं. अनय, ती सुमित्रा होती. काय काय बोलतेस तू? अनय, अरे मी 100% सांगते तुला, ते खरं होतं, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. अवनी, अगं भास होता तुझा, भास. हे बघ, त्या रूम मध्ये कोणीतरी आहे, कोणीतरी तिकडे वावरत आहे, हा विचार करून तू तिथे गेलीस ना, मग तुला तोच भास झाला. सिम्पल. असं कसं होईल? पण मी माझ्याच खोलीत माझ्याच आरशासमोर उभी राहिले तेव्हा मला तेच प्रतिबिंब परत दिसलं. अगं, कारण तोच भास तुला एका दुसऱ्या आरशासमोर झाला होता. तुझ्या डोक्यात त्या आरशात सुमित्रा आहे ही गोष्ट होती ना. अवनी, हा सगळा विश्वासाचा भाग आहे. जर माणसाच्या मनात विश्वास असेल ना तर वाऱ्याने उडणाऱ्या पडद्याला सुद्धा माणूस भूत मानू शकतो. तुझ्या मनाचे खेळ आहे ते सगळे. नाही अनय, काहीतरी होत ते. मला असा कसा भास होईल? विश्वास बसत नाही ना तुझा. ठीक आहे, जर मी तुला पटवून दिलं तर तू काय हरशील? भूत आहे या तुझ्या मनातल्या शंकेला पुसून टाकशील? हो. ठीक आहे, मी तुला पटवून देईन. देवा, तुम्ही इथे काय करताय जी? जरा बोलायचं होतं तुमच्याशी, पण चालू दे तुमचं, मी थांबते होईपर्यंत. आता हे सुरूच राहणार जी. एकदा का जंगलात वणवा लागला तर तो सहजासहजी थांबत नाही, त्याला विझवण्यासाठी प्रयत्न हे सतत सुरू ठेवावे लागतात. बघा, हेही तसंच आहे. बोला, तुम्ही बोला. भागा, त्यांच्या परिवाराचं काय करायचंय? आता आपण काय करणार? जोपर्यंत भागा होती तोपर्यंत आपण तिच्या परिवाराची काळजी घेतलीच घेऊ. आता गावातल्या इतर घरांप्रमाणेच त्यांचं घर. औसे, तुमचं म्हणण्याचा अर्थ असा नाहीये ना की तुम्हाला विश्वास आहे की हे सगळं भागाताईंनीच केलंय? आमच्यावरच विश्वास राहिला नाहीये की हो. आमच्या डोळ्यांनी जे पाहिलं, तुम्ही जे पाहिलं, गुंडापाने जे पाहिलं, ते खरं का आपल्या मनाच? अवसर, तुम्हीच एकदा सांगितलं होतं ना मला की अतिशय कठीण प्रसंगात सुद्धा नेहमी मनाचंच ऐकायचं. आणि माझं विचाराल तर माझं मन सुद्धा हेच सांगतंय मला की या सगळ्यात भागाताईंचा हात नाहीये. आणि जरी असला तरी सुद्धा त्यांना कोणीतरी भाग पाडलं असणार हे सगळं करायला.
जर तर ह्या गोष्टींना आयुष्यात काही स्थानच नसतं बघा. असो, तुमची काय इच्छा होती ते सांगा. मला असं वाटतं की भागाताईंच्या परिवाराला आपण मदत करावी. मदत म्हणजे काय करायचं की हो नक्की. आपल्यातर्फे भागाताईंच्या परिवाराला आपण धान्य, कपडे, काही पैसे हे सगळं पुरवूया. उगाच भागाताईंच्या परिवाराला असं नको वाटायला की आपण त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्या दिवशी वाड्यात जे काही घडलं ते गावात कोणालाच माहिती नाहीये. आपण काहीच जाहीर केलं नाहीये, त्यामुळे गावकऱ्यांनी उगाच विचित्र अर्थ नको काढायला असं मला वाटतं. देवा, घरात इतका गोंधळ चालू असताना सुद्धा तुम्ही इतका गहिरा विचार करू शकता, खरंच आम्हाला कौतुक वाटतं बघा तुमचं. आऊसाहेब, हे सगळं मी तुमच्याकडनंच तर शिकलीये आणि मी काही वेगळं करत नाहीये. मला माझ्या परिवाराला, माझ्या माणसांना सतत सुखात बघायचं आणि म्हणूनच करते हे सगळं. अरे वा, तुम्ही आमचा सुनबाई आहात याचा आम्हाला खूप अभिमान आहे की हो. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, गावाबद्दल कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर आम्हाला विचारायची गरज नाही. तुम्ही राजगादीवर आहात, आम्ही तुमचा निर्णय मानायचा की हो. आऊसाहेब, असं का बोलताय तुम्ही. खरंच आहे. आणि जा, सचिवांना सूचना द्या, भागाच्या परिवाराबद्दल जी काही काळजी घ्यायची आहे, जी काही सूचना द्यायच्या आहेत त्या तुम्ही घेऊ शकता. येते. तू आलीस, शेवटी आपण समोरासमोर आलो. कोण आहात तुम्ही? इतक्यांदा भेटलोय आपण पण अजूनही ओळखत नाहीस तू आम्हाला? तू प्रत्यक्षात आम्हाला पहिल्यांदाच पाहतेस, मग इतक्या ठामपणे कसं का ओळखलं? मी रेवा, आमचं ध्येय तुला माहितीये आणि आता आमचा मार्गही मोकळा झालाय. तू आम्हाला रोखू शकणार नाही हे आता पक्क झालंय. म्हणूनच म्हटलं एकदा तुला भेटूनच घ्यावं. नाही, मी तुम्हाला काय करू देणार नाही. तुम्ही काय करू शकणार नाही. नाही नाही. काय करणारस तू? मी असेपर्यंत मी आणायला काही होऊ देणार नाही. मी माझ्या कुटुंबासाठी लढीन. नाही, तुम्ही काहीच करू शकणार नाही. नाही असं. चल, आधी तुलाच आम्ही आमच्या मार्गातून दूर करू. चल.
रेवा पाहिलंच ना हो मी तुला काय म्हणालो होतो, माणसाच्या डोक्यात जर एखादी गोष्ट असेल तर तो काही स्वीकार करायला तयार होतो. आता आता तू म्हणाली होतीस का की तू सुमित्रा आहेस म्हणून? नाही, तू तिचं नावही घेतलं नव्हतंस, पण हिने स्वतःच ठरवलं की तू सुमित्रा आहेस. तसंच तुझं त्या रूम मध्ये झालं असणार. तू गेली होतीस एखादा विचार घेऊन, तेच तुला दिसलं, आणि हेच मी तुला सांगायचा प्रयत्न करतोय. बरोबर आहे तुझं, पटलंय मला. मलाही कदाचित तसंच वाटलं असेल, आणि रेवालाही. आणि या वड्यात तसं काहीच नसेल. काय रेवा, मला काहीच बोलायचं नाहीये या विषयावर. तुम्ही दोघं माझी अशी मस्करी कराल असं मला वाटलंच नव्हतं. अगं रेवा, मी खरंच मस्करी करत नव्हतो. तिला त्या रूम मध्ये खरंच भास झाला होता, आणि उगाच नसत्या गोष्टी तिच्या मनात राहू नये म्हणून मी फक्त तिला. असू दे ना, मला बोलायचंच नाहीये या विषयावर. तुमचा नाहीये ना विश्वास, मग जाऊ दे. अगं रेवा, चिडू नकोस ना तू. चिडू नको तर काय करू, ही काय पद्धत झाली आहे ना. रेवा, आय एम रिअली सॉरी, प्लीज चिडू नको. मला काही बोलायचं नाहीये. अगं रेवा, रेवा ऐक ना माझं. रेवा, देवा, भागातेंनी इतकी वर्ष या घराची सेवा केली, इथल्या माणसांची सेवा केली, त्यांच्या आत्म्याला शांती दे देवा. गुंडप्पा दादा, तुम्ही कधी आलात? तुमची पूजा चालू होती जी, तेव्हाच आलो बघा. अक्का, देवाला जर भोग दाखवत असाल तर त्यावरचं आवरण दूर करायची, ते अजून तसंच आहे. ही थाळी देवासाठी नाही. मग कुणासाठी जी? ही थाळी बागातेंच्या घरच्यांसाठी. आऊसाहेबांनी आणि मी मिळून ठरवलंय की भागातेंच्या घरच्यांना मदत करायची. भागाच्या घरच्यांसाठी? रेवा अक्का, तुम्हाला सगळं माहीत असूनही तुम्ही. दादा, भागातेंबद्दल प्लीज गैरसमज नका करून घेऊ. कसला गैरसमज जी? त्या दाराचं टाळ उघडण्याचा प्रयत्न करताना मी तिला पाहिलंय. अजून कोणता सबूत हवाय? मला नाही वाटत हे सगळं भागातेंनी केलं असेल. अर्थात तुमच्यापेक्षा जास्त नाही ओळखत मी त्यांना, पण मला खात्री आहे या गोष्टीची. त्यांनी इतकी वर्ष इतकी सेवा केली आहे घरच्यांची, आपल्या सगळ्यांवर इतकं प्रेम होतं त्यांचं. तुम्हाला वाटतं त्यात असं करू शकतील? तसंच आहे जी, म्हणूनच त्रास होतो बघा. आणि तुम्ही म्हणता भागाने काही केलंच नाही, मग या साऱ्या मागे आहे तरी कोण? त्या बंद दाराजवळ ती काय करत होती, आणि मग असा अचानक तिचा मृत्यू का झाला म्हणतो मी? हेच प्रश्न मलाही सतावत आहे, पण म्हणून मी भागातेंवर संशय नाही घेणार. माझं मन त्याच्यासाठी तयारच होणार नाही, आणि मला माहितीये तुमचं मनही तयार नाही होणार. देवा अक्का, आता माझ्या मनाचा विचार करणं मी सोडून दिलायची, आणि जोपर्यंत मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या मनाचं काहीच ऐकू शकत नाही. असं नका करू. आऊसाहेबांनीच एकदा सांगितलं होतं मला, अतिशय कठीण प्रसंगात सुद्धा नेहमी मनाचंच ऐकायचं. तुम्ही सुद्धा तुमच्या मनाचं ऐका, भागातेंबद्दलचा संशय आपोआप दूर होईल. आणि हो, तुम्हाला पडलेल्या प्रश्नांचं म्हणाल तर ते आपल्याला नक्की सापडतील, मला खात्री आहे. भैरवा, भैरवा, या रहस्यावरचा पडदा लवकर दूर कर रे देवा, आणि भागाच्या मृत्यू मागे काय गुढ आहे ते लवकर करू दे. आणि हो, माझी अजून एक इच्छा आहे, ही थाळी तुम्ही भागातेंच्या घरच्यांना द्यायची. जाल ना? रेवा का, मी? हो, भागातेंच्या मृत्यूमुळे तुमच्या मनात काय वादळ उठलंय मला चांगलं कळतंय गुंडप्पा दादा. एक तर ते दार उघडलंय त्याच्यामुळे तुम्हाला वाईट वाटतच आहे, पण ह्यात भागातेंचा हात आहे यामुळे तुम्हाला जास्त त्रास होतोय मला कळतंय. पण प्लीज असा विचार नका करू. हे घेऊन जा. रेवा अक्का, तुम्ही फार समजूतदार आहात बघा.
माणसांची मन तुम्हाला बरोबर ओळखता येतं. एक बोलू, मला तुमच्यासारखी मुलगी असायला हवी होती, अगदी तुमच्यासारखी. मी सुद्धा तुमच्या मुलीसारखीच आहे ना. गुंडप्पा दादा, हे काय नेताय तुम्ही? पैसे कुणासाठी आणि हे पैसे तुम्ही लपवून कुठे नेताय? फक्त पैसेच नाही जी, कपडे भी आहेत, बघा की नीट. वा, फार बिंदास्तपणे चोरी करताय तुम्ही. रोमिलाक्का, मालकिणीशी बोलता हे विसरू नका गुंडप्पा दादा. एक तर चोरी करताय, बरमास बघा. रोमिलाक्का, हे सार भागाच्या घरच्यांसाठी आहे जी. ग्रेट, ज्या बाईने या वाड्यात वादळ आणलं त्या बाईच्या घरच्यांसाठी तुम्ही कपडे, लत्ते, पैसे हे सगळं घेऊन जाताय. लाज नाही वाटली तुम्हाला? तुम्हीच तिला पकडलं होतं ना ते दार उघडताना, कि मग हा सगळा तुमचाच डाव होता तिला बळीचा बकरा बनवण्यासाठी. रोमिलाक्का, या थाळीबद्दल जे काही तुम्हाला बोलायचं असेल ना ते रेवाक्काशी जाऊन बोला. ही थाळी त्यांच्या सांगण्यावरून मी घेऊन चाललोय जी. वा 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 वा, तुमच्या रेवा मॅडमनी तिजोरी तर उघडी ठेवलीच आहे, तर वाटा पैसे वाटा सगळ्यांमध्ये काय फरक पडतो? पण एक लक्षात ठेवा, ती राजगादीवर असली तरी ते पैसे तिचे नाही आहेत, आमच्या सगळ्यांचे आहेत, सर्नोबतांचे आहेत. रोमिला, काय चाललंय तुझं? या वाड्यात अशा आवाजात बायकांनी बोलायची पद्धत नाहीये. आणि या वाड्याचं वाईट करणाऱ्या लोकांना मदत करण्याची पद्धत आहे का? म्हणजे काय म्हणायचं तुला? ज्या भागाने ते दार उघडलं हिच्यामुळे अनेराजींवर संकट आली, तिच्या घरच्यांसाठी किती मदत पाठवली जाते ते माहितीये तुम्हाला? नाही. आणि हे सगळं करणारी तुमची सून रेवा. वा, छान आहे. घरातल्या सगळ्या नोकरांना हाताशी धरून छान राज्य चाललंय तुमच्या सुनेचं. खाई झालं पण ती मोलकणीचीच नाथ आहे ना. रोमिलाक्का, तुम्ही जहागीरदारनीला बोलताय हे लक्षात असू द्या. जहागीरदारनीचा अपमान म्हणजे राजगादीचा अपमान, आणि राजगादीचा अपमान म्हणजे सरनोबतांचा अपमान. ही थाळी फक्त रेवा अक्काने सांगितली नाही जी, ही थाळी आऊसाहेबाने दिली. हा निर्णय अम्मांचा आहे. मग काय झालं? शेवटी ही थाळी जाणार त्याच्याच घरात ना, जिने ते दार उघडून या शापाला मुक्त केलंय. रोमिलाक्का, ते सगळं भागानं केलंय हे अजून सिद्ध व्हायचंय जी. आणि माफ करा रोमिलाक्का, मी ज्यावेळी तुम्हाला ते दार उघडताना पकडलं त्यावेळी तुम्हीही समोहित झाला होतात हे अजून सिद्ध झालं नाही जी. काय दिवस आलेत माझ्यावर, नोकरांचंही ऐकून घ्यावं लागतंय. माफ करा रमिला, मी ज्यावेळी तुम्हाला ते दार उघडताना पकडलं त्यावेळी तुम्हीही समोहित झाला होता हे अजून सिद्ध झालं नाही.